मल्टीप्लिकेशन ऑफ नंबर्स हा टॉपिक शिकणार आहे. त्यामध्ये एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे चार फॉर्म्युले आहेत, प्लस इंटू प्लस म्हणजे पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इक्वल टू एन्सर मध्ये येणार पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इक्वल टू एन्सर मध्ये येणार पॉझिटिव्ह. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं, मल्टिप्लिकेशन करत असताना दोन्ही संख्येचं चिन्ह सारखं सारखे असेल, म्हणजे प्लस इंटू प्लस किंवा मायनस इंटू मायनस असेल तर एन्सर मध्ये येणार पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस. त्यानंतर पुन्हा प्लस एका ठिकाणी म्हणजे एका नंबरला प्लस आणि दुसऱ्या नंबरला निगेटिव्हचं चिन्ह म्हणजे मायनस, अशा वेळेस त्याचा आन्सर येणार मायनस, त्यालाच काय म्हणतो आपण निगेटिव्ह. पुन्हा फर्स्ट नंबरला निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय सेकंड नंबरला पॉझिटिव्ह इज इक्वल टू आन्सर मध्ये येणार निगेटिव्ह. हे लक्षात राहील, दोन चिन्ह सारखे असेल तर त्याचा आन्सर पॉझिटिव्ह आणि दोन चिन्ह वेगवेगळे असेल तर त्याचा आन्सर निगेटिव्ह येईल. आता एक्झाम्पल सर्व असं साध्या याच्यातील आपण सिक्स सिक्सचा तुम्हाला माहितीच आहे 36, सेवन सेवनचा म्हटलं तर 49 असं लिहितात, तर तिथे जाता चिन्ह नको, इथे चिन्ह नाही पण इथे प्लसचं चिन्ह आहेच. त्याच पद्धतीने आता पहिला एक्झाम्पल पहिल्या फॉर्म्युल्याचं, प्लस 8 मल्टिप्लाय बाय प्लस 3 इज इक्वल टू प्लस 24. पुन्हा सेकंड एक्झाम्पल मायनस 6 इंटू मायनस 4 इज इक्वल टू आन्सर मध्ये येणार प्लस 24. का कसा आलेला आहे, पहिलीच आपण सांगितलंय दोन चिन्हांमध्ये किंवा दोन चिन्ह सारखे सारखे असेल तर आन्सर आन्सर येणार पॉझिटिव्ह मध्ये म्हणजेच त्याला आपण प्लस म्हणू. आता थर्ड एक्झाम्पल वेगळं आहे, एका संख्येला इथे चिन्ह नाही तिथं काय असते पॉझिटिव्ह, हे नेहमी लक्षात ठेवायचं. प्लस 12 इंटू मायनस 6, 12 6 किती येते 72, प्लस आणि मायनस आहे तर चिन्ह लिहायचं मायनस. त्यानंतर मायनस 9 इंटू प्लस 7 इथे वेगवेगळे चिन्ह आहे तर आन्सर मध्ये सरळ लक्षात ठेवायचं की आन्सर मध्ये येणार निगेटिव्हचं चिन्ह आणि 9 7 किती येते तुम्हाला माहितीच आहे, किती येते 63. ठीक आहे.